नमस्कार मित्रांनो, मी दीपक बोत्रे ॲग्रिकॉर्स। मित्रांनो, आज आपण सकाळी या कोरडवाहूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। मी हा पूर्ण प्लॉट दाखवणार आहे मित्रांनो, हा कसा डेव्हलप केला। आता या प्लॉटला काय म्हणतो आम्ही, व्हेरी एक्सपेन्सिव प्लॉट, म्हणजे जास्त खर्चिक प्लॉट आहे हा। या प्लॉटवर मित्रांनो, जे आपण साधारण फवारणी करतो त्याच्यापेक्षा जास्त खर्चिक म्हणजे जास्त महागड्या फवारण्या केल्या जातात, आणि फवारण्या पण ह्या जास्त केल्या जातात। आता हे जो प्लॉट दिसते, हा जो खर्च आहे, हा सर्व शेतकऱ्यांना परवडण्याजोगा नाही आहे। पण काही शेतकरी असतात मित्रांनो, जे एक छंद म्हणून शेती करतात। वास्तविक पाहता जास्त खर्च केला त्याला उत्पादन बी जास्त मिळते, पण त्यांचं एक असं धोरण असते की बाबा मी शेती करतो तर माझा हा प्लॉट हा लोकांच्या प्लॉटपेक्षा काहीतरी वेगळा दिसला पाहिजे। जे काही पीक आहे त्या पिकाची जी क्वालिटी आहे, जी मालाचं प्रोडक्शन आहे, जे उत्पादन आहे, हे जास्त निघालं पाहिजे। आता हा प्लॉट तसाच होता मित्रांनो। हे जे शेतकरी आहे, यांनी कपाशीची लागवड केली, पण कपाशीचं जे नियोजन आहे हे त्यांना माहीत नव्हतं। त्यांनी खूप सारा खर्च केला, पण ती कपाशी अपेक्षित नव्हती। कंडिशन अशी झाली की बाकीच्या भागात जशी कपाशी होती त्याच्यापेक्षा खालच्या स्तराची कपाशी ही झाली होती, पूर्ण लाल कडक पानं पडलेले। मग काय झालं की त्या शेतकऱ्यांना एक छंद होता की बा कपाशी तर मी लागवड केली आणि मला शान प्लॉट बनवायचा आहे। तर मग नंतर त्यांचा माझा कॉन्टॅक्ट झाला, मी त्या प्लॉटवर प्रत्यक्ष व्हिजिट की। तर मित्रांनो, त्यांनी मला स्वतःच सांगितलं की बा माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तुम्ही जो खर्च करू शकता, जो तुम्ही खर्च सांगसान त्याच्यापेक्षा 10-20% मी जास्त खर्च करायला तयार आहो। उत्पादन जे होईल ते होईल, पण मला ही कपाशी अशी बनवायची आहे की माझ्या शेताजवळून जो कोणी शेतकरी किंवा जो कोणी व्यक्ती गेला तर ती कपाशी त्यांना पाहून आश्चर्य वाटलं पाहिजे। तर ठीक आहे मित्रांनो, मी हे चॅलेंज स्वीकारलं, कारण कसं आहे, चॅलेंज आव्हान स्वीकारणं हे माझं कामच आहे। त्याच्यानंतर मी याला फवारणी केली, तर जवळपास 7 दिवसाच्या अंतराने आम्ही याला 1 महिन्यामध्ये 7×28 म्हणजे 4 फवारणी केला। आणि फवारणी बी मित्रांनो, जे जनरल फवारणी करतो आपण त्याच्यापेक्षा याचा खर्च हा 1.5 होता। म्हणजे उदाहरणार्थ जर 100 रुपयात फवारणी होत असेल तर याचा खर्च हा 150 रुपये होता। पण तुम्ही बघू शकता की हा प्लॉट किती अप्रतिम झाला मित्रांनो। या प्लॉटचं वैशिष्ट्य काय आहे, हा व्हेरी एक्सपेन्सिव्ह प्लॉट आहे। याची जर पानं पाहिली तुम्ही मित्रांनो, तर जेवढे पानं या झाडाला आहात त्याच्यापेक्षा जास्त पाती आणि बोंड आहे। आता खूप जोराचा पाऊस आणि सतत पाऊस पडला तरी पण या शेतामध्ये पातीगळ नाही आहे, आणि बोंडाचं परिपक्व जे कंडिशन आहे ते एकदम क्वालिटीमध्ये आहे, आणि कुठेही असा प्रादुर्भाव कोण्याच किडीचा किंवा बुरशीजन्य रोगाचा दिसत नाही आहे। पण हे सर्व शेतकरी असं गोष्टी करू शकत नाही, आणि सर्वांनाच असं करण्याचं मी आवाहन करत नाही आहे। पण मित्रांनो, काही शेतकरी असतात जे खूप सारा खर्च करून पण त्यांना अपेक्षित उत्पादन होत नाही, किंवा त्यांना छंद असते की बा मी शेती करत आहोत तर काहीतरी त्याच्यातून मला मिळकत मिळाली पाहिजे, आणि लोकांना असं वाटलं पाहिजे की बा या शेतीमध्ये हे जे मेहनत करतात तर याच्यामधून चांगलं उत्पादन घेतात, म्हणजे एक चांगला शेतकरी म्हणून त्यांना त्यांचं नाव करायचं असते। तर अशा शेतकऱ्यांचंसुद्धा मित्रांनो आपला मार्गदर्शनाची त्यांना गरज असते, आणि आपण ते गरज पूर्ण करतो। तर तुम्ही बघू शकता, आता सकाळीच मी या प्लॉटमध्ये आलेलो आहो, बघा यांना किती पाती बोंड भरपूर पण कंडिशनमध्ये किती शान लागलेले आहे। तर अशा पद्धतीचे खूप सारे प्लॉट आहे मित्रांनो, पण सर्व दाखवणं हे शक्य नाही आहे। हा एक प्लॉट मी तुम्हाला दाखवत आहो। आता सध्या सकाळीच आलो आपण, जवळपास किती वाजले आता, सकाळचे 7:15 वाजले। तर मित्रांनो, पूर्ण जे दवबिंदू आहात, पूर्ण झाडं पानं पाती बोंड पूर्ण वलचिंब आहेत, माझे मी पूर्ण कपडे वलचिंब झाले मित्रांनो। मी फिरत आहो, मी सध्या एकटाच आलेलो आहो। तर तुम्ही बघू शकता या प्लॉटमध्ये माझ्या जवळपास 4 व्हिजिट झाल्या, आणि वैयक्तिक लक्ष देऊन मी हे गोष्ट केली, कारण हा जो प्लॉट आहे मित्रांनो हा रोडवरचा आहे, आणि मला तर माझं मार्केटिंग करायचं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। पण मला हे शेतकऱ्यांना सांगायचं आहे की खराब प्लॉट पण चांगला होऊ शकतो जर तुम्ही मार्गदर्शन केले तर घेतलं तर। मित्रांनो, कसं आहे, माझं BSc ॲग्रिकल्चर झालं, आता बरेचसे जणांचं BSc ॲग्रिकल्चर झालं, तर मित्रांनो हा एक फरक आहे की कसं आहे माहीत आहे काय, बेसिक तर तुम्हाला शिकणंच आहे, पण बेसिक शिकल्यावर त्याच्यात तुम्ही स्वतः तुमची
जे निरीक्षण पावर आहे, जे काही तुमचे प्रयोग आहेत, याच्यातून तुम्ही नवीन काय गोष्ट तयार करू शकता. तर तशातलीच एक माझा जे हा जो प्लॉट दिसत आहे आणि जे काही रिझल्ट दिसत आहे तर ते त्या प्रकारचे आहे. आता कसं आहे माहिती आहे का, सर्वच प्लॉटमध्ये एकसारखं औषध यूज केलेलं नसते, मात्रा कमी जास्त असते आणि औषधीची जी क्वांटिटी आहे, जी क्वालिटी आहे पिकाची, जे क्वालिटी आहे, या सर्व गोष्टीचा विचार करून फवारणी केली जाते. तर तुम्ही बघू शकता, आता हा प्लॉट दाखवायचा मागचा उद्देश हाच आहे की एकदम खराब झालेली कपाशी जर अशी होऊ शकते तर मित्रांनो, तुम्ही जर नियोजनबद्ध केलं तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतात. आता यावर्षी पावसामुळे खूप सारं कपाशीचं नुकसान झालं, आपल्या शेतकरी मित्रांचं पण खूप सारं नुकसान झालं, पण त्यांना एक समाधान आहे मित्रांनो की बुवा मी जो खर्च केला, जे मेहनत केली, ते सर्व यशस्वी झाली, पण निसर्गानं आखरी साथ दिली नाही, त्याला कोणीच कारणीभूत नाही असं ते मानतात, पण माझ्याकडून जे प्रयत्न करायचे होते ते मी केलं, असा एक त्यांचा आत्मविश्वास वाढला. आणि हे काय, निसर्गाने कितीही नुकसान केलं मित्रांनो, तर मिळकत शेतीमधून प्रॉफिट नाही मिळालं तरी घाटा हा कधीच नसतो. हा मी माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. कसं आहे, शेतीला जर तुम्ही काही जोडधंदा दुसरा चालू केला किंवा शेती हे जोडधंदा म्हणून केली आणि जर लक्ष देऊन तंतोतंत वेळोवेळी जर सर्व गोष्टी केल्या तर फार छान उत्पादन निघू शकतो. अशा प्रकारचं मित्रांनो हा प्लॉट आहे. प्लॉट पाहून कसं वाटलं, तर तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे, त्यासाठीच हे सर्व व्हिडिओ बनवणं चालू आहे.